वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो गाइड्स, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। गाइड्स, आपल्याला सर्वांनाच छान अशा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग अशा स्टोरीज ऐकायला आवडतात। तर आज आपण युनिट 4 सुरुवात करतोय। तर या युनिट 4 जो काही फर्स्ट चॅप्टर आहे, चॅप्टर म्हणण्यापेक्षा जी काही फर्स्ट स्टोरी आहे, ती इतकी इंटरेस्टिंग आहे किंवा इतकी छान व मॅसेज गिविंग आहे की आपल्याला त्यातून खूप छान असा मॅसेज भेटणार आहे। आणि जो जर आपण तो मेसेज फॉलो केला तर खरंच आपली लाईफ खूप आनंदी आणि अगदी चैतन्यमय बनून जाईल। तर आता आपण ह्या स्टोरीला सुरुवात करूया। तर या स्टोरीचं नाव आहे द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन। नाइटिंगेल म्हणजे बुलबुल, बुलबुल हा जो काही पक्षी असतो, आणि नोबलमॅन, नोबलमॅन म्हणजे काय? सरदार। नाइटिंगेल हा जो काही एक पक्षी आहे तो गाणारा पक्षी आहे, आणि थोडाफार तो चिमणीसारखा दिसायला असतो। तर या नाइटिंगेल आणि एका सरदाराविषयीची ही गोष्ट आहे। आपण आता आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। अ नोबल मॅन इन अ फार वे लँड वन्स कॉट अ नाइटिंगेल अँड पुट हिम इन अ केज। एकदा फार दूर दुसऱ्या देशामध्ये जवळपास, तर तिथे एक सरदार राहत होता। आणि त्या सरदाराने काय केलं, तर त्याने एका बुलबुलला पकडलं आणि पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलं। द नाइटिंगेल बिगिन टू प्लीड, प्लीज सेट मी फ्री, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस। बुलबुल विनंती करू लागली, कृपा करून मला सोडून द्या, जर तुम्ही मला जाऊ दिलात तर मी तुम्हाला आनंदाचे रहस्य सांगेन। कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहायला अजिबात आवडत नाही, तर त्यामुळेच त्या बुलबुल पक्षाने त्या सरदाराला विनवणी करायला सुरुवात केली की कृपा करून मला सोड आणि माझं स्वातंत्र्य मला। द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅपी, ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, सो ही लेट द बर्ड गो। तो सरदार श्रीमंत होता पण सुखी नव्हता, त्याला आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते, म्हणून त्याने त्या पक्षाला सोडून दिले। त्या पक्षाने त्या सरदाराला वचन दिलं होतं, त्याला प्रॉमिस केलं होतं की तू जर मला सोडून दिलंस तर मी तुला आनंदाचं रहस्य सांगेन। तो त्या सरदाराला देखील त्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं, कारण तो श्रीमंत असला तरी सुद्धा तो सुखी नव्हता, म्हणून त्याने त्या पक्षाला जाऊ दिलं। लिसन सेड द नाइटिंगेल, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेवर ट्रस्ट इडल वर्ड्स। ऐक, बुलबुल म्हणाली तुला मी सिक्रेट सांगते हॅपीनेसचं, तर तू ते ऐक। आणि ते आहे, आनंदाचे रहस्य हे आहे, सांडलेल्या दुधावर कधीही रडायचं नाही आणि कधीही निरर्थक शब्दावर विश्वास ठेवू नको। असं सांगितल्यानंतर तो नोबल मॅन चिडला आणि त्याला वाटलं ही काही बंकस आहे किंवा काहीतरी बिना कामाची निरर्थक गोष्ट त्या बुलबुल पक्षाने मला सांगितली असं त्या सरदाराला वाटायला लागलं। मग तो सरदार म्हणाला, द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट, दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाईस, ही एक्सक्लेम्ड। आणि त्या सरदाराने अजिबात त्या रहस्यावर विचार केला नाही आणि हा फक्त मूर्ख सल्ला आहे असे तो उद्गारला। द नाइटिंगेल फ्लू अ लिटल हायर अँड सेड टू बॅड टू लेट मी गो आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स नाऊ यू वॉन्ट गेट एनी ऑफ देम। बुलबुल थोड्या उंचावर उडाली आणि म्हणाली मला सोडून दिलास, हे काही योग्य नाही केलंस तू, माझ्या पंखाखाली दुर्मिळ हिरे आहेत, आता तुला ते मिळणार नाहीत। तर हे शब्द ऐकताच तो सरदार मात्र अतिशय चिडला व क्रोधाने रागाने तो म्हणू लागला, नाव द नोबल मॅन वॉज रिअली अँग्री अँड व्हेरी अनहॅपी, ओ नो
हाउ स्टूपिड ऑफ मी यू विकेड बर्ड यू नास्टे बर्ड वेट टिल आई कैच यू अगेन ही बिगैन टू वेल आणि तो आक्रोश करू लागला ओरडू लागला ते ऐकता सरदारला अतिशय राग आला आणि तो अतिशय दुखी झाला अरे रे रे किती मूर्ख आहे मी हे दृष्ट पक्षा हे घाणेरड्या पक्षा मी तुला पुन्हा पकडेपर्यंत वाट बघ असे तो मोठमोठ्याने ओरडून त्या बुलबुल पक्षाला सांगू लागला डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड सेड द नाइटिंगेल इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाइस एवढा नाराज होऊ नको बुलबुल म्हणाली तू मला सोडून दिलास हा तुझा दयाळूपणा होता म्हणून मी तुला चांगला सल्ला दिला थिंक ओव्हर इट द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू यू कांट कॅच मी अगेन देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट तर ती बुलबुल म्हणाली मी तुला जो काही सल्ला दिला आहे त्याच्यावरती थोडासा विचार कर मी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे सांडलेल्या दुधावर कधीही रडू नको मी तुझ्यापासून अगोदरच खूप दूर आहे तू मला पुन्हा पकडू शकत नाहीस मग त्याबद्दल स्वतःला दुःखी का करून घेतोयस तर दुसरी गोष्ट म्हणजे सेकंडली हाऊ कॅन आय ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स Those were just idle words of mine. It's a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy farewell. The nobleman watched as the bird flew away. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे असू शकतात ते माझे फक्त निरर्थक शब्द होते अशा शब्दावर विश्वास ठेवणे ही एक चूक आहे माझा सल्ला उपयोगात आण आणि आनंदी राहा अच्छा मी येते तो पक्षी उडून गेला आणि तो सरदार त्या पक्षाकडे बघतच राहिला या निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी हा आपल्याला वेगवेगळे मेसेजेस देत असतो मग त्यांच्या कृतीमधून त्यांच्या बिहेवियरमधून प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला कोणत्याही प्रकारचे बरेचसे वेगवेगळे मेसेजेस मिळत असतात तर ते मेसेजेस कॅच करणं त्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंबणं हे खूप अवघड असतं तशाच पद्धतीने या बुलबुल पक्षाने खूप छान मेसेज त्या सरदाराला दिला पण त्या सरदाराने कुठल्याही गोष्टीचा थोडाही विचार न करता त्या पक्षाला अपशब्द वापरायला सुरुवात केली आणि तो म्हणू लागला तू मूर्ख आहेस तू घाणेरडा आहेस तसं म्हटल्यानंतर तो पक्षी त्याला म्हणाला की मी तुला पहिला मेसेज दिला होता की जे काही घडलंय त्याच्याबद्दल तू कधीही विचार करू नकोस जे काही घडलं आहे जे काही तुझं पास्ट आहे त्याच्याबद्दल तू कधीही रडू नकोस इन फ्युचरचा तू विचार कर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही निरर्थक शब्दांवर विश्वास ठेव तर फ्रेंड्स ही जी काही आपली नाइटिंगेल अँड नोबलमॅनची स्टोरी होती ती इथे संपते आणि त्याचप्रमाणे या स्टोरीमधून आपल्याला जो काही मेसेज भेटला जो काही आपल्याला शिकवण भेटली ती अवलंबण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर लाईक करा कॉमेंट करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्सला आणि रिलेटिव्सला शेअर करा ज्यामुळे त्यांना पण मदत होईल आणि लवकरच भेटूया नवीन चॅप्टरसोबत आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला या स्टोरीचे पॉइंटर्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला 6th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये मिळतील पाहायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील आणि शेअर करायला विसरू नका कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या थँक्यू एव्हरीवन